विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ओम श्री विभूषितकरान्नवनीरदाभात् पीताम्बरादरुणबिम्बफलादरुष्टात् पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। हे नाथ नारायण वासुदेव। हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। गोपाल कृष्ण भगवान की जय। श्री कन्हैया लाल की जय। गोवर्धन नाथ भगवान की जय। आज अपन नारद भक्ति सूत्राच्या दुसऱ्या सूत्राला सुरुवात करणार आहोत। पहिल्या सूत्रामध्ये प्रतिज्ञा झाली अर्थात भक्ती व्याख्यास्याम काय झाली। पहिल्या सूत्रामध्ये प्रतिज्ञा सूत्र म्हटलं जातं त्याला ज्याच्यामध्ये भक्तीची व्याख्या केली गेली। आता दुसऱ्या सूत्रामध्ये भक्तीचं रूप सांगितलं जात। तिसऱ्या सूत्रामध्ये भक्तीचं स्वरूप सांगितलं जात। आता रूप आणि स्वरूप याच्यामध्ये फरक आहे। रूप आणि स्वरूप नीट लक्ष द्या। रूप हे बाह्य असत आणि स्वरूप हे अंतरंगातलं असत। रूप हे बाह्य रूप असत आणि स्वरूप हे अंतरंगातलं असत। बाह्य रंगातलं रूप म्हणजे काळा आहे, गोरा आहे, कसा आहे हे रूप झालं। आणि अंतरंगातलं अंतरंग कसं आहे ते स्वच्छ आहे का नाही आहे, निर्मळ आहे का नाही हे रूप आणि स्वरूप। तर संत काय करतात स्वरूप बदलवतात साधकाचं। संत काय करतात तर स्वरूप बदलवतात आणि मग हळूहळू रूप ते विनम्र होतच जात। आपण पहिले क्रोधी असतो ते स्वरूप बदलवतात, अंतरंग शुद्ध करतात आणि मग अंतरंग शुद्ध झालं की रूप बाहेरच विनम्र आपोआप होतो। ठीक आहे भाऊ, म्हणून संतांच्या आज्ञेत राहणं गरजेचं आहे। त्याला रूप आणि स्वरूप बदलवायचं। एक छोटासा दृष्टांत सांगतो। संतांच्या आज्ञेत राहण्याने मनुष्याला साधकाला काय फायदा होतो। एक राजा एका संताकडे गेला। एक राजा एका संतांकडे गेले। ते संत बसलेले होते नदी किनारी तपश्चर्या करत। राजाने नमस्कार केला म्हणजे महाराज काही कल्याणकारी रूप मला मंत्र द्या की जेणेकरून माझं कल्याण होईल। आता कसं असतं
पहिल्या भेटीत सगळं काही द्यायचं नसत, पहिल्या भेटीत सगळं काही द्यायचं नसतं. त्या राजाने खूप त्या संतांना विनवणी केली की मग काहीतरी मंत्र सांगा की ज्याने माझं कल्याण होईल. संतांनी त्याला मंत्र सांगितला, आता तो थोडा गमतीचा भाग आहे. संतांनी त्याला सांगितला मंत्र, तू एक काम कर म्हणे, मी तुला मंत्र देतो, या मंत्राचा जप करत राहा. हा जपाचा एक महिनाभर जप कर आणि काय फायदा झाला ते मला एक महिन्याने सांगणार आहे, आणि लवकर फायदा झाला तर लगेच सांगणार. म्हणे ठीक आहे. तो मंत्र त्यांनी असा दिला, घिस 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 ऊपर से डाल पाणी, अरे काले तेरे अंदर की बात मैंने जानी. काय मंत्र दिला? घिस 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 ऊपर से डाल पाणी, अरे काले तेरे अंदर की बात मैंने जानी. ते राजा म्हणे असं काय म्हणतो, तू जप करायचं तर कर म्हणे भो, नसेल करायचं तर नको करू. त्याने तो जप राजाने चांगला लक्षात ठेवला, रात्रभर जप करतोय, घिस 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 ऊपर से डाल पाणी, अरे काले तेरे अंदर की बात मैंने जानी. म्हणून आता जप करताना झोपला, सकाळी उठला, सकाळी उठल्याबरोबर तो मंत्र आठवला, घिस 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 ऊपर से डाल पाणी, काले तेरे अंदर की बात मैंने जानी. सकाळी सुरुषा करायला बसला, दाढी करायला ठरलेला माणूस करायला आला, तो खाली राजा पाण्यात आपला चेहरा पाहत होता आणि या नाव्याने काय केलं, त्या माणसाने त्यांच्याकडे दगड असतो तो वस्तारा लावायचा म्हणून त्याच्यावर ते घासत होते, आणि राजा स्वतःचं रूप त्या पाण्यात खाली पाहत होता. आणि राजाने तो मंत्र म्हटला, घिस 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 ऊपर से डाल पाणी, तो माणूस काय करत होता, तो वस्ताला घासत होता, त्याच्यात ते झुळलं, घिस 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 ऊपर से डाल पाणी, तो त्याच्यावर पाणी टाकत होता दगडाला त्याला धार लागावी म्हणून. अरे काले तेरे अंदर की बात मैंने जानी असं म्हटल्याबरोबर त्याने माणसाने वस्ताला खाली फेकला आणि पायावर डोकं ठेवलं, महाराज मला क्षमा कर, याच्या पुढे असं करणार नाही, माझी अक्षम्य चूक झाली, मी मला तुम्ही मृत्यूदंड देऊ नका म्हणे. राजाने त्याला पाठीवर हात ठेवला, एक बैस म्हणून सांग, झालं काय मला नीट सांग. आता राजाला काय झालं हे माहीत नव्हतं, त्या माणसाला असं वाटलं जो राजाची स्मृश्य दाढी करायला आला होता की वो राजाला सगळं समजलं, आता आपल्याला शरण गेल्याशिवाय काही पर्याय नाही. म्हणून राजाला त्याने नमस्कार केला, राजाने त्याला अभय दिलं, ठीक आहे तुला मारणार नाही, तू सांग म्हणे काय. म्हणे आपल्या प्रधानाने असं ठरवलं होतं की या वस्ताऱ्याने तुमचा गळा कापायचा, या वस्ताऱ्याने तुमचा गळा कापायचा, आणि जर मी नाही कापला तर प्रधान मला सकाळी बाहेर आल्यावर कापणार होता. बरं, म्हणजे कोण कोण मिळालेलं आहे? म्हणे प्रधान मिळालेलं आहे, या प्रकरणामध्ये तुमची पत्नी मिळालेली आहे, आणि तुमच्या राजमहालात जे सैनिक होते ते सगळे मिळालेले. राजाने सगळी व्यवस्था बदलवली, पत्नी प्रधान आणि यांना शिक्षा केली आणि संतांकडे गेला, नमस्कार केला, महाराज तुम्ही तर माझं जीवन वाचवलं. अरे म्हणजे काय झालं, तुम्ही जो मंत्र सांगितला होता त्याने असं सगळं सांगितलं. अरे म्हणजे तू त्या मंत्रावर विश्वास ठेवला म्हणून तुझं कल्याण झालं, तो आणखीन नतमस्तक झाला. तेव्हा संतांनी तिच्या पाठीवर हात ठेवला आणि सांगितलं, श्रीकृष्ण शरणम मम, या मंत्राचा जप कर. अंतरंग मनो बदलून टाकतात संत आपला. काय करतात संत? आपला अंतरंग बनवतात, बदलून टाकतात, क्रोध नाश करतात, काम नाश करतात, बुद्धी शुद्ध करतात. म्हणून
संतांच सगळी गोष्ट लक्षात ठेवावी, कारण ते काय करतात, सहजची बोलणी हाची उपदेश, सहजची बोलणी, सहज बोललं संत आणि उपदेश करतात, सहज बोलून उपदेश करतात संत। म्हणून तिसऱ्या स्वरूपामध्ये, तिसऱ्या सूत्रामध्ये भक्तीचं स्वरूप सांगितलेलं आहे, भक्तीचं स्वरूप सांगितलंय। आपण दुसऱ्या सूत्राचा विचार करतोय, दुसऱ्या सूत्रामध्ये भक्तीचं रूप सांगितलेलं आहे। रूप हे बाह्य होतं, जसं लोण्याचा गोळा आहे, बाहेरून कसा दिसतो, त्या लोण्याच्या गोळ्याला गोल केलं जात असं चेंडू सारखं, त्याला लोण्याचा गोळा म्हणतात, त्याला गोल केलं जात, बाहेरून दिसतो सुंदर पण त्याची मजा केव्हा येते, तोंडात गेल्यावर। त्याची मजा केव्हा येणार आहे, त्या लोण्याची मजा कधी येणार, ती जिभेवर ते लोणी पडलं कि मग गंमत येणार त्याची। म्हणून रूप जरी बाह्य असलं, कृष्ण असलं, सुंदर असलं, तरी अंतरंग कसं आहे याच्यावर विषय महत्वाचा आहे। म्हणून भक्ती स्वयं अंतरंग आहे, भक्तीचा निवास हा हृदयात असतो। भक्तीचा निवास हा कुठे असतो, हृदयात। म्हणून त्या भक्तीचं बहिरंग सुद्धा मनुष्याकरता अंतरंग आहे। भक्तीचं बहिरंग हे सुद्धा मनुष्याकरता अंतरंग आहे। भक्ती कुठे राहते, हृदयात, आणि हृदय आपल्या कुठे आहे, शरीरात, मग ते आपल्या अंतरंगात झालं, पण हृदय हे भक्तीचं बाह्य रंग आहे। म्हणून बहिरंग लक्षणाचा एवढाच अर्थ आहे की भक्ती देवी हृदयात आली हे कुठल्या लक्षणाने समजायचं, भक्ती देवी आपल्या हृदयात निवास करायला लागली हे कुठल्या लक्षणाने समजायचं, तर महाराज पुढे सांगतात, देवर्षी पुढे सांगतात, सा तस्मिन परम प्रेम रूपा, दुसरं सूत्र आहे, सा त्वस्मिन परम प्रेम रूपा, सा म्हणजे वह, ती, ती भक्ती या प्रत्यक्ष वर्तमान परमात्म्यामध्ये परम प्रेम रूप आहे। हा शब्द काय वापरलाय, या प्रत्यक्ष परम परमात्म्यामध्ये, या प्रत्यक्ष वर्तमान परमात्म्यामध्ये परम प्रेम रूप आहे भक्ती। वर्तमान शब्द महत्वाचा आहे, जो जी भक्ती परम वर्तमान असलेल्या प्रभूच्या हृदयामध्ये परमात्म्यामध्ये परम प्रेम स्वरूप आहे। मग त्याचा पाठभेद झाला आहे दुसऱ्या सूत्राचा, काही ठिकाणी असं म्हणतात की सा कस्मै परम प्रेम रूपा, तर ती भक्ती संपूर्ण सृष्टीविधायक परमानंद स्वरूप परमात्म्यामध्ये परम प्रेम रूपा आहे। भक्तीचं रूप परम प्रेम आहे, जसं मनुष्य गोरा काळा सावळा श्वेत पिवळा लाल हिरवा, तर परम प्रेम काय आहे, प्री धातू पासून प्रम शब्द झालेला आहे, परम प्रेमारूपम यस्यासा परम प्रेम रूपा, प्रियस्य भावः प्रेमा अथवा प्रेमा,
परम प्रेम रूपम यस्यासा परम प्रेम रूपा सा म्हणजे ती जिची व्याख्या केल्याने जिची व्याख्या करण्याची प्रतिज्ञा केली ती भक्ती अस्मिन आमच्यामध्ये अपरोक्ष प्रत्यक्ष पुरोवर्तनी अर्थात सम्मुख विद्यमान परमात्म्यामध्ये परम प्रेम स्वरूप आहे। भगवंतामध्ये परम प्रेम स्वरूप भक्ती आहे तर त्या भक्तीचं प्रेम आपल्याला मिळावं तर आपल्यामध्ये कुठे राहते भक्ती हृदयामध्ये। म्हणून चित्त कुठे असतं हृदयाजवळ चित्त द्रवीभूत होत चित्त काय होत द्रवीभूत होत म्हणून भोजन वस्त्र धन अथवा स्त्री मध्ये आपली जी प्रीती आहे ती क्षणिक आहे त्याचं नाव प्रेम नाही। स्त्री पुत्र धन वस्त्र भोजन यांच्यामध्ये जी आपली प्रीती आहे ती क्षणिक आहे त्याचं नाव प्रेम नाही। मी तुम्हाला दृष्टांत देतो। एका मंदिरामध्ये लग्न झालेलं जोडपं जात दोघी नवरा बायको नवीन लग्न झालं ते देवीच्या दर्शनाला जात त्या देवीच्या दर्शन केलं की तो तिथला जो ब्राह्मण असायचा तो काय करायचा दोघींना मिळून एक पेढा घ्यायचा त्या स्त्रीच्या हातावर तो पेढा ठेवायचा ती स्त्री काय करायची पटकन तो अर्धा पेढा तोडायची नवऱ्याला द्यायची आणि अर्धा ती खायची। काही काळाने काय झालं त्यांना पुत्र प्राप्त झाला ती पुन्हा देवीच्या दर्शनाला गेली त्या पूजेने एकच पेढा दिला तिने काय केलं त्या एका पेढ्याचे तीन तुकडे केले एक तुकडा नवऱ्याला दिला एक तुकडा मुलाला दिला आणि एक तुकडा तिने खाल्ला म्हणजे तिचं जे अर्ध प्रेम नवऱ्यावर होतं ते थोडं कमी झालं। माझा दृष्टांत संपला मला सांगायचं एवढंच होतं की पुत्र झाल्यामुळे पतीवरचं प्रेम थोडं कमी झालं कारण पुत्रावर प्रेम जास्त झालं म्हणून पत्नी पुत्र यांच्यावर जे प्रेम आहे ते क्षणिक आहे। आता मी आजोबा लोकांची गोष्ट सांग पुत्रावर प्रेम असतं पुत्र मोठे होता नोकरीला लागता सगळं करता ऐकत नाही उद्धट बोलायला लागता नातू होतो मग आजोबाचं प्रेम पोरावर जास्त असतं का नातूवर जास्त तर पोरापेक्षा नातू वर्ग म्हणून हे जे प्रेम आहे ते क्षणिक आहे। प्रेमामध्ये सात गोष्टी अनिवार्य आहे खरं जे गरीब बसून पाहत असतील त्यांनी या सात गोष्टी लिहून ठेवाव्या की ज्या आपल्याला खूप कामात येणार। प्रेमामध्ये सात गोष्टी अनिवार्य असतात। पहिली गोष्ट प्रेम कुठल्याही प्रकारे कमी होत नाही। आपण बाह्य स्वरूप भक्तीचं पाहतोय अस्मिन सा परम प्रेम रूपा सा त्वस्मिन परम प्रेम रूपा तर पहिला मी हा एक मुद्दा क्लिअर केला की पती पुत्र पत्नी स्त्री यांच्यावर असलेलं प्रेम क्षणिक आहे ते संसारी प्रेम आहे ते प्रेम आणि हे प्रेम यांची सांगड बांधण्याचा प्रयत्न करू नका हे भगवंत आणि शिष्य यांच्यातलं प्रेम आहे।
दावी रूप मज गोपिका रमणा नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव तू देव आणि मी भक्त ऐसे करी तो देव आणि भक्त यांच्या मधलं प्रेम याच्यामध्ये या सात गोष्टी अनिवार्य असतात. तर पहिलं की भगवंतावरचं प्रेम कधीही कितीही स्वरूपात कमी होत नाही. दुसरा मुद्दा असा आहे की भगवंतावरच्या प्रेमाबद्दल आपल्या मनात कधीच रुक्षता येत नाही. मग आपण तुम्ही म्हणाल की बा काही लोक पहिले खूप आस्तिक होते आणि ते नास्तिक झाले. नाही, ते पहिलेपासूनच नास्तिक होते. ते भगवंताकडे आले तरी ते स्वार्थाकरता झाले. गोटा देऊनी पर्वत मागे तो हा माणूस खोटा. नारळ द्यायचं आणि माझी फॅक्टरी उदे असं मागायचं असे मागणारे भक्त प्रेम स्वरूप जाणवू शकत नाही. ज्यांना देवावर राग येतो, ज्यांना संतांवर राग येतो, जे पहिले खूप येत होते आता येत नाही, ते भगवंताला फसवण्याच्या दृष्टीने पहिले येत होते. भगवंत फसत नाही कोणाकडनं. भगवंत आणि संत कोणाकडनं फसत नाही आणि ते तुमच्यावर जास्त ममत्व ठेवत नाही. म्हणून भगवंताप्रती रुक्षता कधी उत्पन्न होत नाही. तिसरं, पूर्ण चंद्राच्या समान परिपूर्ण झाल्यावर सुद्धा प्रेमामध्ये काही प्रमाणात वक्रता राहते. त्यामुळे त्याच्यामध्ये छेडछाड चालत असते. परिपूर्ण असत. बघा, गोपिकांचं प्रेम आणि भगवान श्रीकृष्ण यांच्यामध्ये जी काही छेडछाड चालू होती त्याला कामी वासनात्मक आपल्यासारख्या जीवांनी चुकीची व्याख्या दिली. पण ते देव आणि भगवान शिष्य, भक्त आणि देव यांच्यामधलंच प्रेम होत. बघा, तुमचा मुद्दा क्लिअर झाला. बरेच लोक म्हणायचे श्रीकृष्ण असे कपडे घेऊन पळणारा देव, तसं नाहीये. परिपूर्ण चंद्रा समान परिपूर्ण असल्यावर सुद्धा प्रेमामध्ये काही प्रकारची वक्रता राहते आणि त्यामुळे त्याच्यामध्ये काहीतरी नटखटपणा चालू असतो. काही ठिकाणी असं म्हटलेलं आहे, कारे पुण्या मातलासी उभे केले विठ्ठलासी, असे अभंग आहे आपल्याकडे. कारे पुंड्या, पुंडलिक महाराजांना म्हटलं कारे पुंड्या मातलासी उभे केले विठ्ठलासी. मी याच्यात काय आहे, म्हणजे पुंडलिकाला शिवे दिले का? खरंच नाही 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 नाही, छेडछाड चालू. प्रेम परिपूर्ण आहे. बऱ्याच ठिकाणी असे प्रमाण आहे, काळ पांडुरंगाला काळ्या. मी तुम्हाला जनाबाईंचं अभंग दृष्टांत म्हणून देतो. सुंदर अभंग आहे. धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार. जनाबाईंनी म्हटलंय, पुण्यवंत तो पाताळ लोकी नेला. देवा, तुझा दरबार धुंद आहे. काय तर पुण्यवंत तो पाताळ लोकी नेला. बळीराजाला पाताळ, पापीयाचा बहुमान वाढविला. मग याच्यात खरंच जानकी जनाबाई देवाला शिवे देते का? नाही. परिपूर्ण प्रेम आहे, त्याच्यात थोडीशी वक्रता चालते, छेडछाड नटखटपणा चालत असतो. म्हणून चौथी गोष्ट येते, प्रेमाचा रस कधीही शिळा होत नाही, तो नित्य नवीन राहतो. प्रेमामध्ये तृप्ती होत नाही. भगवंताच्या प्रेमामध्ये भक्ताला कधीच तृप्ती प्राप्त होत नाही.
आणि त्याचा रस नवीन काल झाला होतो, काल एकादशी होती, आज काय जायचं असं काही येतो. नित्य नवीन रस उत्पन्न होतो. किम नाम भजनम भजन नाम रसनम. तो रस घ्यायचा जो विचार असतो ना तो सतत नवनवीन वाटतो. वा आजचं भजन तर काही वेगळंच होत, आज भगवंताचं रूप काही सुंदर होते, कालपेक्षा आज भगवान जास्त असताय. मग काल हसत होते, आज कमी असतंय, म्हणजे माझं काही चुकलं का? नित्य नवीन रस उत्पन्न होत असतो. सगळ्यात मुख्य गोष्ट म्हणजे आता महाराज म्हणजे दादा मी जगदीश आणि आमचे चारुदत्त भाऊ आमचा एकच विषय चालू होता, तर तो आता देवर्षी परिपूर्ण करतात. आमचा विषय प्रेमामध्ये भय राहत नाही. कुठल्याच प्रकारचं भय राहत नाही प्रेमामध्ये. आणि ज्या ठिकाणी भगवंतावर प्रेम आहे तिथं भय राहत नाही. ज्या ठिकाणी आपण मनुष्य देहावर प्रेम केलं तिथं भय उत्पन्न होतो. भय इथले संपत नाही. मग ते भय संसारातलं संपतच नाही. बघा तुम्ही, मला सांगा, माझ्यापेक्षा अनेक वयस्कर लोक संसारात पांढरे झालेले केस इथं बसलेले आहेत, ऐकताय, तुमचं संसारातलं भय आतापर्यंत संपलं का? पहिले काय भय होतं, पोरगा शिकेल का नाही, मग शिकला तर आता पैसे कमवेल का नाही, पैसे कमवतोय तर याला मुलगा होईल का नाही, मग याचा नातू डॉक्टर होईल का नाही, मग याने इथं पैसे अडकवले ते दुप्पट होतील का नाही, मग ते दुप्पटचे अर्धे परत तिप्पट करायचे आहे, मग पोस्टातले पैसे. तुमचं नवनवीन भय उत्पन्न होत असत. कोरोना झाला मग झिका आला, झिका गेला तर डेंग्यू सुरू झाला, डेंग्यू झाला मग आता काही 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 चालू. भय संपत नाही. भय कुठल्याच प्रकारे संपत नाही. मग हा रोग झाला की तो रोग आला, तो कॅन्सर तर राहिला, तो आता परत डोकं काढायला लागला. भय चांगल्या माणसाला भय संपवून टाकतं. तर महाराज म्हणतात की प्रेमामध्ये भय राहत नाही. भय आणि प्रेम हे अंतःकरणामध्ये एका वेळेस राहू शकत नाही. भय आणि प्रेम हे दोघी एकाच वेळेस अंतःकरणात राहू शकत नाही. दुःख आणि प्रेम हे एका वेळेस राहू शकतात अंतःकरणामध्ये. दुःख आणि प्रेम राहू शकत. प्रेमी मनुष्य दुःखी राहू शकतो. पण ज्याला आम्ही भयभीत होतो त्याच्यावर प्रेम आपण करू शकत नाही. बघा मुद्दा क्लिअर झाला. ज्याला आपण घाबरतो त्याच्यावर प्रेम करू शकतो का? बर, ज्याच्याशी आपण प्रेम करतो त्याला घाबरण्याची गरज? हा, प्रेमी मनुष्य दुःखी असू शकतो. आता तुम्हाला, तुम्ही म्हणाल की प्रेमी मनुष्य दुःखी कसा असतो, मी तुम्हाला समजून सांगतो. एक भगवत भक्त आहे, ते खूप प्रेमी आहे, पण शरीराने त्यांच्याकडनं मंदिरात येणं होत नाही. त्यांना मंदिरात न जाण्याचं शल्य पोहोचत. म्हणजे काय आहे ते? दुःखी. पण प्रेम जसंच्या तसं आहे. का? तर भगवंताच्या सगुण मूर्तीचं दर्शन होत नाही म्हणून दुःखी आहे. समर्थ एका ठिकाणी म्हणतात, प्रारब्ध खोटे अभिमान झाला, स्वामी समर्थासी वियोग झाला, तेने बहुक्षीति वाटे मनासी, सर्वोत्तमा काही मज भेट देसी. मग ते दुःख दूर करण्याकरता परमात्मा स्वतः येतात. कसे येतात? जनाबाईला दुःख होत की इतके काम करायला लागतं, देवा तुझं थोड पाहू शकत नाही, म्हणून देव जनाबाई बरोबर दळण कांडण करी दुःख दूर करायला परमात्मा आला.
सहावी गोष्ट अशी आहे, आपल्या आपलं ज्याच्यावर प्रेम आहे त्याच्यावर दोष दिसल्यावर सुद्धा विरक्ती होत नाही। ज्याच्यावर प्रेम आहे त्याच्यामध्ये दोष दिसल्यावर सुद्धा त्याच्याबद्दल विरक्ती निर्माण होत नाही। आता तुम्हाला मी आत्ताच उदाहरण दिलं जनाबाईचं, देवा धुंद झाला तुझा दरबार, पुण्यवंत तो पाताळ लोकिनेला, पापी याचा बहुमान वाढविला। एवढं जनाबाई बोलली पण भगवंताबद्दल विरक्ती केली का? कारण जनाबाईच भगवंतावर प्रेम होत, विरक्ती होत नाही। आणखीन काय होतं माहिती का? काय होतं तर सेवाभाव जागृत होतो, सेवाभाव जागृत होतो। असं वाटतं की भगवंताला आपल्या सेवेची खूप गरज आहे। दोष दर्शनात प्रेमी त्यागत नाही, त्याचा सेवाभाव वाढतो भगवंताबद्दल। आणि सात्विक गोष्ट आहे प्रेम दूरी यांच्यामधलं, म्हणजे देव आणि भक्त याच्यामधला पडदा जो असतो तो संपून जातो आणि भगवंत आणि भक्त एक दिवशी भेटल्याशिवाय राहत नाही। पडदा जो आहे तो भगवान स्वतः मिटवतात आणि त्या भक्ताला स्वतः दर्शन देतात। सत्यपि ध्वंस कारणे सर्वदा ध्वंस रहिता, संबंध तुटण्याचं कारण झालं, संबंध तुटण्याचं कारण झालं तरी पण तुटला नाही संबंध, त्याला म्हणतात प्रेम। गोपाल कृष्ण भगवान की जय, गोवर्धननाथ भगवान की जय, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण।